यानंतर थेट जाऊयात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे सध्या बोलतात. आज 100 वर्षांनंतर एक महत्त्वाचं अधिवेशन काँग्रेसचं नागपूरला पार पडतं. हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. 139वा हा स्थापना दिवस आहे आणि त्यामुळे देशातले सगळे काँग्रेसजन सगळे नेते या ठिकाणी येणार आहेत आणि एक नव्या उत्साहाने इथं प्रत्येकजण येतोय आणि काँग्रेसला बळकटी आणण्याचे एक आठवण ठेवून ते इथं काम करणार आहेत. इंदिरा गांधींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा याच ठिकाणी झाली होती. आता पुन्हा एकदा या ठिकाणी अधिवेशन पार पडते. त्यावेळेस महाराष्ट्राच्या जागा देशाच्या जागा प्रचंड वाढल्या होत्या. आता लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन तोंडावर आहेत. कशा पद्धतीने बदल झाला? विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे याविषयी काही दुमत असू शकत नाही. इमर्जन्सी झाल्यानंतर देखील लोकांच्या मनामध्ये शंका होती तेव्हा देखील विदर्भाने खूप मोठी साथ काँग्रेसला दिलेली आहे आणि आताही अडचणीच्या काळामध्ये काँग्रेसला विदर्भाचे सगळे साथी साथ देतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. सोनिया गांधींची तब्येत ठीक नसल्याची माहिती मिळते. यापुढे सुद्धा विदर्भ काँग्रेससोबत उभा राहील असा विश्वास सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.